राज्यपालांच्या बाबतीत फडणवीसांनी सावध म्हणजे ते म्हणाले की त्यांच्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, एक प्रकारे त्यांनी पाठराखण केलेली आहे, जे प्रवक्ते आहेत त्यांचे आम्ही केले तर चूक असते आणि त्यांनी केलं तर मनात तसं नसतं, त्याच्यामुळे डबल स्टँडर्ड्स तर त्यांचे आहेत आणि ते बिचारे देवेंद्रजी काय करतील, त्यांना शेवटी बिचाऱ्यांना बाहेर येऊन डिफेंडच करायला लागे असेल, दिल्लीवरनं कोणाचा फोन आला असेल मला माहिती नाही, पण हे दुर्दैवी आहे की देवेंद्रजी आपसे उमेद नाही, माझी देवेंद्रजींकडून जास्ती अपेक्षा होती, या राज्याचे 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्रीपद कुठल्याही विचाराचं जर आपण असाल पण छत्रपतींचा अपमान होणं हे त्याची जर पाठराखण तुम्ही करत असाल तर हे दुर्दैवी आहे आणि आज नंतर भारतीय जनता पक्षाला छत्रपतींचं नाव घ्यायचा कुठलाही अधिकार नाही, कारण का सातत्याने जेव्हा जेव्हा छत्रपतींचा अपमान होतो त्यांच्याच कुठल्या तरी सहकाऱ्यांकडून होतो आणि त्याची पाठराखण भारतीय जनता पक्ष करते, तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष त्यांना छत्रपतींचं आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा कुठलाही अधिकार आता नाही.